लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। मेडकर कुटुंबांचा इतिहास फार मोठा आहे। अमृत मेडकरांचे वडील ओंकार सिंह मेडकर हे माझे मित्र होते। खरं म्हणजे माझ्या सारख्याला फार मोठ्या समाज जीवनाशी संपर्क ठेवण्याचा एक योग आलेला आहे। म्हणजे ओंकार सिंह मेडकर सुद्धा माझे मित्र होते, अमृत मेडकर माझे मित्र आहेत आणि अमित मेडकर पण माझा मित्र आहे। तीन पिढ्याचं नातं माझ्याशी जुळलेलं आहे। अतिशय कष्ट करणारं कुटुंब म्हणून समाजातील रस्ता चुकलेल्या लोकांना रस्त्यावर आणण्याकरता व्यसनापासून दूर व्हा, दारू गुटखा तंबाखू या गोष्टी शरीराला बाधक आहेत, या गोष्टीचा आविष्कार करता करता अमृत मेडकरच्या माध्यमातून मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अमित मेडकर वयाच्या 21व्या वर्षी नगरसेवक झाला आणि त्याला त्याच वेळेला झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचं बहुमोल समितीचं अध्यक्षपद बहाल करण्यात आलं। ज्या फाउंडेशनची स्थापना अविनाश मेडकर यांच्या या जीवनाची समाप्ती केल्यानंतर अमृत मेडकर, अमित मेडकर, गणेश मेडकर, अंकुश मेडकर आणि सर्व मेडकर कुटुंबाने प्रयत्नाची पराकाष्ठा करून सुद्धा मग अशा अमित मेडकरांनी त्यांच्या वक्तव्यात नमूद केलं की काही काही गोष्टी परमेश्वराच्या अधीन असतात, ते तुमच्या आमच्या अधीन नसतात, परंतु कोणाच्या तरी जाण्याचं सुद्धा समाजाकरता कोण वातावरण निर्माण करावं हे वातावरण या मेडकर कुटुंबाने अविनाश मेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून केलं, ज्याच्यामध्ये त्यांनी हेल्थ एज्युकेशन स्पोर्ट्स अँड कल्चर वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे महिलांचं सबलीकरण, सांस्कृतिक असलेल्या गोष्टी क्रीडा शिक्षण आणि आरोग्य या स्तरावर हे फाउंडेशन काम करत आहे। मला माहित आहे हनुमान नगर म्हणजे माझ्या आयुष्यातल्या टप्प्यापासून इथे बनलेली प्रत्येक झोपडी मला माहित आहे। या मधल्या काळामध्ये आतमध्ये काय गडबड झाली ते मला नाही माहिती, परंतु एक एक गल्ली गल्ली मला माहित आहे, म्हणजे तुमच्या तुरबा स्टोरची सुद्धा राहायची झोपडीमध्ये राहतो म्हणून विचार उच्च असू नयेत असं कोणी समजू नये। अमित मेडकरांनी एक उल्लेख केला की काही समाजसेवक तथाकथित झोपडीत राहतात दाखवतात, परंतु काय बोलत तू सगळ्यांचे बंगले इमले बाहेर आहेत। त्यांनी सांगितलं की इमले बंगले लोकांचे बाहेर बांधण्याची आमची इच्छा आहे, परंतु आम्ही इथेच राहायचे प्रयत्न, परंतु कशाला इथेच इमले इमले बनतील याच्याकरता गणेश तुम्हाला शब्द देतो। प्रत्येक झोपडपट्टी वासियाला त्याच्या त्याच जागेवर ठीक आहे, कधीतरी एखादा डाव थोडा उलटा पुलटा पडतो याचा अर्थ तो डाव कायमचा उलटा पडेल असं कोणी समजण्याची गरज नाही। आणि म्हणून इथल्या लोकांचं शैक्षणिक एकूण दर्जा वाढण्याकरता CBSE ची स्थापना करा। नवी मुंबई महापालिका ही पहिली महापालिका आहे की ज्यांनी CBSEचा प्रादुर्भाव केला। सिवडमध्ये मुनावरच्या वॉर्डमध्ये खेरण्यामध्ये सुधाकर सोनवण्याच्या ती सेमी इंग्लिश आहे, परंतु भविष्य काळामध्ये नवी मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डमध्ये CBSEची एक तरी शाळा सुरू होईल हा आपला निश्चितपणे एक इरादा आहे। शिक्षण जर ज्या शहरामध्ये ज्या देशामध्ये महत्त्वाचं मानलं जातं तो शहर सर्वार्थाने प्रगती करतो। शिक्षण समजलं तर आरोग्य समजतं, आरोग्य समजलं की त्याच्यानंतर व्यापार उद्यम सर्व गोष्टी समजतात। आणि म्हणून
या शहराचा विविध प्रकारचा मान सन्मान मिळाला. मोरबे धरणाचा उल्लेख कुणाल तू फार वेळेला करतो. नवी मुंबई स्वच्छता अभियानाचं मिळालेले कितीतरी पारितोषिकाचा उच्चार होतो, परंतु मी स्वतः समाधानी नाही. माझं म्हणणं आहे की प्रत्येक गावामध्ये असलेलं घर त्यांच्या घरातली बाहेरची रचना नाही, अंतर्गत रचना. त्या लोकांचं मानसिक स्वास्थ्य कसं आहे, त्यांचं शारीरिक स्वास्थ्य कसं आहे, त्यांच्या घरामध्ये स्त्रियांना सन्मानित केलं जातं का नाही, घरामध्ये कुठेतरी दुजाभाव होतो का नाही, का चार भिंतीच्या आतमध्ये अन्याय होतच असतो बहुतांशी. दुनियेच्या चव्हाट्यावर आल्यानंतर चेहरे हसतमुख ठेवतात, फार सन्मानित दुसऱ्याला केल्यासारखे वागतात, परंतु आतल्या भागामध्ये ते चित्र असतंच असं गृहित धरता येत नाही. आणि म्हणून माझी तीव्र इच्छा ही नवी मुंबई नुसती स्वच्छता आणि पारितोषिकांच्या बाबतीमध्ये नुसती पहिली नाही, तर हे शहर शांततेचं शहर आहे. या शहराची पहिली ओळख काय, शांततेचं शहर, इट्स ए सिटी ऑफ पीस. या शहरामधला हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, तो मराठी असो की तो विविध राज्यातला असो, तो झोपडपट्टीमध्ये राहणारा असो, शहरात राहणारा असो किंवा गावात राहणारा असो, त्यांच्यामध्ये समानता, माणुसकी, धर्म जतन करण्याची भावना ही आजवर आपण ठेवलेली आहे. आणि सर्वात मोठी आपली शक्ती कुठली असेल, तर आपण सर्वांना एका नजरेने बघितलं, आपण माणुसकी धर्म वाढवला, टिकवला, जगवला. याचा अर्थ अन्य शहरामध्ये ते नाही असं मी म्हणणार नाही, परंतु या शहरानं कुठल्याही गुंडपुंडांची पर्वा न करता या ठिकाणी बंडखोरीच्या रूपानं गुंडपुंडांच्या त्या अतिशय चुकीच्या विचाराचं एकूण निर्धारण केलं, आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आपण त्याच विचारसरणीनं जगणार आहोत. आज या ठिकाणी बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्यांचे या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह आलेत, कोणी रिक्रुटमेंट ऑफिसर आले असतील, सीईओ आले असतील. आपल्या सर्वांना मी माहिती देतो की आपल्या देशातले 15 लाख कोटी रुपयाचे डाटा सेंटर हे देशाच्या बाहेर आहेत. आपल्या देशाचा डिफेन्सचा डाटा चीनमध्ये आहे, ज्या चीनशी आपलं दररोजचं युद्ध होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्या कोविड सेंटरचा डाटा चीनमध्ये आहे. जगाच्या पाठीवर हाँगकाँग हे शहर ज्या जमिनीचं क्षेत्रफळ आहे त्याच्या मानानं जगातलं सगळ्यात मोठं डाटा सेंटर हाँगकाँगमध्ये आहे. सुदैवानं या 2-3 वर्षामध्ये बाहेर असलेला डाटा, ज्याला डेटा पण म्हणतो आपण, पण डाटा म्हणतात, उच्चाराचा फरक सोडून द्या, 15 लाख कोटीचा डाटा सेंटर या देशामध्ये उभारले जाणार. त्याच्यातले 5000 कोटीचं, पण 5 लाख कोटीचं डाटा सेंटर आपल्या नवी मुंबई महापालिके क्षेत्रात, त्याच्यातले 5 लाख कोटीचं चेन्नईमध्ये आहे, आणि राहिलेले 5 लाख कोटीचे डाटा सेंटर हे भारताच्या विविध शहरामध्ये उभारले जाणार आहेत. म्हणजे नवी मुंबई या सर्व इंडस्ट्री आता दुसऱ्या केमिकल इंजिनिअरिंग टेक्सटाईलच्या सगळ्या बंद होतील, आणि त्या ठिकाणी डाटा सेंटर उभारले जातील. डाटा सेंटरमध्ये जास्त रोजंदारी नसते. नॉर्मल इंडस्ट्रीमध्ये जर 100 लोक लागणार असतील तर डाटा सेंटरमध्ये 25 लोक लागतात. परंतु डाटा सेंटरचं इथं येणं, त्या डाटा सेंटरच्या निर्मितीनंतर झालेली एकूण या शहराची महत्व आपल्याला योग्य वेळी महासभेमध्ये त्या डाटा सेंटरला सुद्धा योग्य पद्धतीनं कर लावावा लागेल. नाहीतर आय टी या क्षेत्रा सदराखाली काही पुढाऱ्यांनी स्वतःच्या काही असलेल्या गोष्टी केल्या त्यावेळच्या मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी, आणि नवी मुंबईच्या लोकांना वंचित ठेवलं. म्हणजे 5-5 हजार कोटी रुपयाची एस्टॅब्लिशमेंट झाली, पण नवी मुंबई शहराला त्यांच्याकडून 5 पैशाचे इन्कम झालेले नाही. तिथली वीज राज्य शासनाने कमी दरात दिली, आमचं काय म्हणणं नाही. त्याला हॉलिडे पॅकेज दिलं तर आमचं म्हणणं नाही. अरे पण या शहराच्या लोकांनी जो त्याग केला,
तर त्या शहरामध्ये ह्या गाड्या घोड्या त्याच्या जातात, पोल्युशन होतं, तर त्या शहराला कर थोडाफार तरी मिळाला नको, मिळाला पाहिजे. डाटा सेंटर निर्माण करणाऱ्या सर्वांचं आम्ही निश्चितपणे स्वागत करू, परंतु या शहराची निर्मिती होताना त्यांचा सुद्धा योगदान तिथे असला पाहिजे. माझं स्वप्न आहे की जसं मी लोक प्रमाणे म्हणतात की 1995 सालापासून 2020 पर्यंत सर्व महापौर गणेश नाईक यांनी त्या ठिकाणी नॉमिनेटेड केले किंवा त्यांची सूचना केली आणि ते लोक नगरसेवकांनी त्यांना आपला महापौर मानलं आणि म्हणून या शहराची प्रगती झाली. आणि ती करताना या मुंबईच्या जनतेचं योगदान आहे, जागृत असलेल्या मीडियाचं, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता तर सर्वात प्रभावी असलेली सोशल मीडियाचं सुद्धा त्या ठिकाणी फार मोठं महत्त्व आहे. एकूणच अमित मेडकरच्या वाढदिवसाचं निमित्त करून तरुणांमध्ये असलेलं निराशाचं वातावरण कमी करून त्यांना आशावादी निर्माण करून त्यांच्याकरता प्रामाणिकपणे नोकरी देण्याकरता ह्या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे. मगाशी कुणालनी सांगितलं की रंगदे बसंती, तसं रंगदे हनुमान नगर या गोष्टीचा शुभारंभ सुद्धा मीच केला होता आणि त्यावेळेला हनुमान नगरचं प्रत्येक घर झोपडी झोपडी रंगदार झाली होती. अतिशय विविध असलेल्या नव्या कल्पना घेऊन जरी झोपपट्टीमध्ये राहणारे असले तरी सुद्धा विचार हे महालाला निश्चितपणे लाजवण्यासारखे असलेले लोक या झोपपट्टीमध्ये समाजाची सेवा करत आहेत, करत राहतील. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, आजवरची वाटचाल झाली परंतु पुढची वाटचाल राष्ट्र आणि राष्ट्राचं अखंडत्व नजरेसमोर ठेवून माणुसकी धर्मातला ललामूठ ठरेल असं कार्य करून सर्व धर्म म्हणजे हिंदू, मुसलमान, बुद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख आणि विविध भाषा, विविध संस्कृतीच्या लोकांच्या मनाची जपणूक केली जाईल आणि त्या करताना निर्भयतेनं जीवन जगलं जाईल. कोणाच्या मेहरबानीनं कोणी जगणार नाही. जगणं निश्चितपणे असतं परंतु धास्तीने जगणं त्याला कोणी जगणं म्हणत नाही आणि त्या म्हणताय कामा नाही. आणि म्हणून जो कोणी कायद्याचं म्हणजे नियमाचं पालन करेल त्या प्रत्येक माणसाला कायद्याच्या चौकटीत असलेले सर्व अधिकार मिळाले पाहिजेत आणि त्या सर्व घटकांनी सुद्धा कर्तव्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि ती करण्याकरता समाज निश्चितपणे देशाचा अभिमान, निश्चितपणे माणुसकी धर्माचा अभिमान आणि नंतर मग आपण ज्या ज्या बॅनरखाली काम करतो त्याचा अभिमान निश्चितपणे सार्थक केला पाहिजे. अमित मेडकर, तुला तुझ्या वाढदिवसानिमित्तानं हार्दिक शुभेच्छा. मला वाटते मी असा कुठलाही मुद्दा ठेवला नाही की जो पुन्हा चर्चा करावा लागेल. भविष्य काळामध्ये आजवर जसे मेडकर कुटुंबाच्या पाठीमागं ताकदीनं नाईक कुटुंब राहिलं त्याच्यापेक्षा जास्त ताकद घेऊन हे नाईक कुटुंब तुमच्या पाठीमागं उभं राहील हा विश्वास व्यक्त करतो.